कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दुसरा आवाज, आयुष्यभरासाठी माझ्याकडे गहाण ठेवलाय, विसरलीस तू? तुझ्या प्रत्येक श्वासाश्वासावर या भैरवीचा अधिकार आहे. मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? हा, मुद्दाम करतेस ना? काय चाललंय तुझ्या डोक्यात? काय चाललंय? माझ्या ताराचं करिअर बर्बाद करायचंय ना तुला? मला आणि ताराला सगळ्या जगासमोर एक्सपोज करायचंय तुला? हा, काय करणार आहेस करून? काय करणार आहेस तू? सारंगवर प्रेमाचं जाळं फेकणार आहेस? तिला तर मला इम्प्रेस करायचंय तुला? हा, जगासमोर आमची धिंड काढायची आहे तुला? हेच चाललंय ना तुझ्या डोक्यात? हेच चाललंय ना? काय हवंय तुला? काय हवंय? पैसा, प्रसिद्धी, सारं? काय हवं काय तुला? काय करतेस तू असं? काय करतेस? मला माहितीये माझ्या ताराचं करिअर बरोबर करायचंय ना तुला? हा, मी तुझ्या सोबत काय करते मग? नाही तुला आणि तुझ्या सगळ्या खरादाराला भेक मागायला लावली ना मी, रस्त्यावर नाही आणलं ना सगळ्यांना, तर नावाची भैरवी वजे नाही. माई, मी मुद्दाम नाही केलं. मी लाभ ना. चल चल, आउट, बाहेर नाही, आत्ताच्या आत्ता उतर. ऐ, मी मुद्दाम आउट. चल. खरं सांगू का, मी जरा घाबरलोच होतो. म्हटलं आपल्याला आवडलेली मुलगी येते का नाही, पण तेवढ्यात ही आली, ब्युटी क्वीन. नाही खरंच, अस्मिला बघितल्यावर मला खरंच खूप आनंद झाला. सारंगचं नशीब म्हणून सगळं जुळून आलं. नशीब तर कमालच आहे वहिनी, आणि ते किती कमाल आहे हे बघायला त्याच्या चेहऱ्याकडे बघ जरा. सारंग बाबा, तू तुला शॉन लावत आहेस वगैरे चिक पडला वगैरे. सारंग, तुला मुलगी आवडली आहे म्हणजे पुढे जायला काहीच हरकत नाही हो ना? म्हणजे तयारीला लागायला हवं काय? हो हो, आतापासूनच मी सगळी व्यवस्था बघेन. नाही थांब जरा, आधी जगन्नाथजींना पत्रिका बघू दे आणि सगळं काही ओके असेल तरच आपण पुढे विचार करायचा. तो पण यात वेळ किती जाईल? हो द्या ना, आपल्याला काय घाई आहे? मेंदळेंच्या घरातलं कार्य आहे, वेळ लागला तरी चालेल.
आपण सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे. आधी आपण तिला इथे बोलवून घेऊया, तिच्याशी बोलूया, तिची सगळी माहिती काढूया, तिला पारखून घेऊया. हिरा पारखतात ना? अगदी तस. आणि मग मला जर का सगळं व्यवस्थित वाटलं तर आणि तरच ती या घरची सून होईल. आणि एकदा सारंगचं आणि तिचं लग्न झालं ना की आपल्या घरात पाळणा हले. आणि माझं इतक्या वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होईल. तिलोत्तमा, आय एम सॉरी, मी खूप स्पष्ट बोलते आणि माझ्यामुळे कोणी हर्ट झालं असेल तर I really can't help it. Sorry. Sir. ऐश्वर्या, मॉमचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. नाहीच करत आहे. इनफॅक्ट मी हा विचारच करत नाही. मला तर रिअलाइज होत आहे की ही मुलगी सलॉन मध्ये माझ्याशी इतकी गोड का मागत होती. कमॉन, हे सगळं इतकं इझी कसं असू शकतं? मॅम, ॲक्च्युली मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आय मीन द वे यू स्पीक, ज्या पद्धतीने तुम्ही पब्लिक अपिरियन्स देता, विच इज गॉर्जियस. समथिंग इज रिअली रॉंग विथ दिस गर्ल. मलाच फिगर आउट करावं लागेल. सानिका बाळा, तुला कळलं का? आज आपण मेहेंदळे कुटुंबात पहिला सुरुंग लावला. हा नमस्कार तिलोत्तमाबाई, नमस्कार, बोला. तुमच्याकडे आपल्या सारंगची पत्रिका आहे ना? हो आहे ना, आहे ना. एका मुलीची जन्मतारीख पाठवते. बर, तिची सुद्धा पत्रिका बनवून मला उद्या भेटायला याल का? येतो की? नक्की नक्की येतो. नाव काय मुलीचं? अस्मी प्रधान. अस्मी प्रधान. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.